जागतिक राजकारणामधली गेल्या काही वर्षांमधली सगळ्यात मोठी घडामोड कोण, गेल्या काही दिवसांमधली सगळ्यात मोठी घडामोड कोणती असं जर विचारलं तर उत्तर सगळ्यांचंच हे असेल, रशिया युक्रेन युद्ध। कोरोनानंतर कोळमडलेल्या जगासाठी रशिया युक्रेन युद्ध हा सगळ्यात मोठा धक्का होता। या युद्धानंतर अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी रशियावर विविध आर्थिक आणि व्यापारी बंधनं घालायला सुरुवात केली आणि तब्बल 70 वर्ष विविध क्षेत्रांमध्ये रशियाशी घनिष्ठ संबंध राखून असणाऱ्या भारतानं मात्र सावध भूमिका घेतली। जगातले अनेक देश रशियाचा अगदी थेट विरोध करत असताना आर्थिक, व्यापारी, संरक्षण, शिक्षण या सगळ्या मुद्द्यांचा विचार करत भारतानं या वादामध्ये थेट उडी घेणं तर टाळलं, पण अगदी अमेरिकेच्या डोळे वटारण्याकडे दुर्लक्ष करत रशियाशी कच्च्या तेलाचा व्यवहारही केला। आज भारत रशिया संबंधांकडे अवघं जग बारकाईनं पाहत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची SCO परिषदेमध्ये अगदी काही मिनिटांमध्ये थेट भेट होतीये। ही भेट भारताच्या दृष्टीनं कशी महत्वाची असेल हा सध्याचा महत्वाचा मुद्दा आणि त्यावरच ABP माझावर ही विशेष चर्चा। या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत। याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक तानाजी पोळ। सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। आणि ABP माझ्याच्या स्टुडिओमध्ये माझे सहकारी संदीप रामदासी सुद्धा आहेत। हाय संदीप। हॅलो सर, सुरुवातीला तुमच्याकडे येते पोळ सर। आज जेव्हा तुम्ही ही भेट पाहताय, जवळपास काही महिन्यांनंतर ही थेट भेट होतीये, पण आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांची ही पहिली भेट होतीये, या भेटीकडे आपण कसं पाहता? आपण प्रथम या भेटीकडे पाहण्या अगोदर मला असं वाटतं की भारत रशिया संबंधाचाही थोडासा म्हणजे खोलपणे विचार केला पाहिजे की पूर्वीपासून आपण सोव्हिएत काळापासून किंवा आधी सोव्हिएत 1991 नंतर रशिया अस्तित्वात आल्यापासून, म्हणजे सोव्हिएत रशिया आणि रशिया यामध्ये आपल्याला माहित आहे फरक आहे की भारताचे संबंध रशियाशी कायम घनिष्ठ राहिले, एक घनिष्ठ राहिलेले आहे। आणि सर्व स्तरावर म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञानाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत, म्हणजे अगदी भारताची सुरुवातीची जी वर्ष होती की ज्या काळात आपण अस्तित्वासाठी झगडत होतो त्या काळात देखील फार मोठी रशियानं पुढे होऊन मदत केलेली होती। आणि तसा आपला इतिहास आहे, त्यानुसार आपले नंतरच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अडचणीच्या क्षणात वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे गोवा मुक्ती संग्राम असेल किंवा 1971 आपलं 70-71 बांगलादेश युद्ध असेल, या काळात देखील रशियानं महत्वाची भूमिका बजावलेली आहे। वारंवार युनायटेड नेशनमध्ये वारंवार रशियानं आपल्यासाठी वेटोचा वापर केलेला आहे की जे पाश्चिमात्य देश होते की जे पूर्णतः भारताच्या थोडस विरोधात होते म्हणण्यापेक्षा भारताला त्यांचा अलिप्तवादाची जी भूमिका होती ती शीत युद्धाच्या काळात आवडत नव्हती, त्यामुळे विरोध होत होता, तरी सुद्धा रशिया कायम पाठी राहिलेला। आणि त्याच अनुषंगानं अलीकडच्या काळात ज्यावेळी हे जे आपण पाहतो की याच वर्षी जवळजवळ पहिला जो आपला मैत्रीचा आणि शांतता मैत्रीचा करार झाला 1971 साल, त्याला 50 वर्ष पूर्ण आहेत। 2000 साली जो सुरक्षाविषयक करार झाला त्याला 20 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि त्या अनुषंगानं आपण या मीटिंगकडे किंवा याच्याकडे पाहिलं पाहिजे की आपण सुरुवातीपासूनच रशिया आणि भारत एकमेकाशी चांगले सहकार्य आहे। आता युक्रेनच्या याच्यामध्ये भारतानं अगदीच याची भूमिका न घेता एक सावध म्हणता येईल किंवा अशी भूमिका घेतलेली आहे, ती आपल्या जुन्या अलिप्तवादाच्या भूमिकेला साजेश आहे की युद्ध थांबलं पाहिजे। मात्र भारतानं दोन्ही कोणाचीही अगदी सरळ सरळ बाजू घेतलेली नाही, परंतु हे युद्ध म्हणजे जसजसं वाढत जाईल तस तसं जागतिक याच्यासाठी हे विनाशक ठरतंय किंवा नाही म्हटलं तरी म्हणजे इतर बाबतीत नाही पण आर्थिक बाबतीत मात्र जगाला संकटात घेऊन जाईल असं दिसतंय। यामुळं आता भारताची भूमिका पुन्हा एकदा महत्वाची होत आहे।
बरोबर, त्यामुळे या सगळ्या ऐतिहासिक मुद्द्यांचा विचार करताना, इतिहासाचा विचार करताना आज ही भेट महत्त्वाची. संदीप, आपण जर बघितलं तर 2021 मला वाटतं डिसेंबरमध्ये, 6 डिसेंबरला पुतीन भारतामध्ये आले होते आणि दिल्लीमध्ये पंतप्रधानांची आणि त्यांची भेट झाली होती. 6 डिसेंबर ते आजचा काळ, महिनेच फक्त काही लोटलेत, वर्ष पण पूर्ण झालेलं नाही, पण परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. तो अजेंडा आणि आजचा अजेंडा, काय काय बदल असू शकतं? आत्ता मोदी साहेबांनी जे भाषण केलं पंतप्रधानांनी आपल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी आपला फोकस थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. एसयूच्या पूर्ण ह्या 9 महत्त्वाच्या देशांना आणि बाकी जे काही त्याला स्पॉन्सर्ड कंट्री म्हणूया थोडक्यात आपण त्यांना, तर त्याच्यामध्ये त्यांनी अन्न सुरक्षेची गोष्ट केलेली आहे, दहशतवाद विरोधी आपली जी नेहमीची भूमिका आहे तर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केलेले आहेत. मेडिसिनल म्हणजे आरोग्यविषयक ज्या पद्धतीचा हब बनवण्याचा त्यांचा मानस आहे, त्याच्यावरही त्यांनी पुन्हा आपला फोकस असेल हे सांगितलेलं आहे. यालाच अनुषंगानं एक महत्त्वाचा प्रश्न कदाचित आपले हे तज्ज्ञ जे आहेत आंतरराष्ट्रीय सगळ्या विषयांचे, ते डॉक्टर पोळ यांना आपण विचारू शकतो की ह्या एससीओमध्ये ह्या बेसिकली भारताचा समावेश म्हणजे का 5 वर्षापूर्वी का करावा लागला? डॉक्टर साहेब, पोळ साहेब, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर भारत 5 वर्षांपूर्वी आला या एससीओमध्ये. तोपर्यंत हा फक्त म्हणजे चीननं पुढाकार घेऊन सुरू झालेलं हे संघटन होतं. मग त्याच्यामध्ये भारत किंवा पाकिस्तान यांचा समावेश करावा असं का ठरलं? त्याच्यामागे काय मुद्दे होते असं वाटतं तुम्हाला? मुळात 2001 साली ही एससीओ ही शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही संघटना स्थापन झाली. चीन प्रभावित होती का? चीनच्याच पुढाकारानं स्थापन झालेली होती त्याच्यामुळे. आणि आर्थिक सहकार, चीनची जवळजवळ 20-30 वर्षाचं विजन आहे की त्यांना महासत्ता बनायचं आहे किंवा मोठी आर्थिक इकॉनॉमी व्हायचं आहे. त्याच्यामुळं सर्वांशी सहकार्य व्हावं, स्पेसिफिक युरेशिया क्षेत्रातल्या देशांशी त्यांचा व्यापार वाढावा किंवा या गोष्टीसाठी त्यांनी जास्त प्रयत्न केला. मध्य आशियातले जे देश होते कझाकस्तान पासून सगळ्यांशी, कारण त्यांच्या सीमा होत्या, सीमेविषयीचे प्रश्न होते, मायग्रेशनचे इश्यू होते म्हणजे स्थलांतराचे प्रश्न होते, तरी देखील त्या याच्यातून वा सहकार्य व्हावं या हेतूनं त्यांनी संघटना स्थापन केली. परंतु नंतरच्या काळात चीनला असं लक्षात आलं की दक्षिण आशिया देश सुद्धा या युरेशिया याचा काही अंशी भाग आहेत, म्हणजे की प्रभावात्मक भाग आहेत किंवा हे आहेत. आणि अशा वेळी हे करत असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, म्हणजे आपल्या व्यापारिक हितापासून पाहिलं किंवा परस्पर सहकार्यापासून वंचित ठेवणं किंवा बाजूला ठेवणं, आणि आपण म्हणजे आपली वाटचाल पुढे जाणार. आणि दुसरी गोष्ट आपण पाहत असतो की दुसऱ्या गोष्टीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे आपण जे पाहतो की चीनचे जे 2-3 प्रकल्प आहेत, उबेर आहे किंवा बेसिकली या भारतीय क्षेत्रातून जाणारा CPSE, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर किंवा बांगलादेशची त्यांचा इकॉनॉमिक कॉरिडोर तयार होतोय तो, आणि भारताशी असणारे, भारताशी जरी सीमावाद असला तरी भारताशी असणारे मोठ्या प्रमाणातील जवळजवळ 3-4 या नंबरवरचे भारताचा असणारा द्विपक्षीय व्यापार, याच्यामुळं चीनला किंवा इतर देशांना सुद्धा हा समतोल साधण्यासाठी भारताला प्रामुख्यानं समावेश करून घ्यावा लागला. कारण भारताचा सुद्धा चीनशी किंवा या घटकातली सर्व व्यापाराशी मोठा व्यापार होता. चीनचा जवळजवळ व्यापारात आज $150 बिलियन चीनचा व्यापार जवळजवळ पोहोचलेला आहे किंवा त्यापेक्षा आणखी वाढू शकतो. तर यामुळे एसयूओमध्ये बेसिकली या ऑर्गनायझेशनमध्ये भारताला समावेश करून घेणं, आणि या अनुषंगानं लक्षात ठेवा की जरी आपण आर्थिक ह्याच्यातनं पाहिलं असते तरी पण रशियाचे आणि भारताचे परस्पर सहकार्याचे संबंध पाहता, आणि रशियाशी जर चीनला रशियाशी जर हे करून म्हणजे की सहकार्याचे संबंध ठेवायचं असेल तर भारताची भूमिका देखील रशियाच्या बाबतीत महत्त्वाची ठरते. कारण भारत आणि रशिया यांचे द्विपक्षीय संबंध हे अतिशय घट्ट होते आणि घट्ट आहेत. त्याच्यामुळं चीनला म्हणजे चीन किंवा या समूहातले जे सगळे सदस्य देश होते त्यांना भारताशी, भारत किंवा इतर देश आहेत दक्षिण आशियातले, त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं आवश्यक वाटलं. पोळ सर,
भारत आणि रशियाचा विचार केला तर ते संबंध अगदी कालाचे नाहीये, जवळपास 7 दशक हे संबंध आहेत. आणि जसं तुम्ही सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर देताना उल्लेख केलात की भारत जेव्हा कठीण काळामधून जात होता, तुम्ही वापरलेला शब्द असा होता की जेव्हा अस्तित्वासाठी भारत झगडत होता त्यावेळेस भारताचा खरा साथीदार म्हणून रशिया उभा राहिला. आणि तेव्हापासून असलेली आपली अनेक क्षेत्रांमधली देवाणघेवाण आजही कायम आहे. व्यापारही दोन्ही देशांमधला प्रचंड मोठा आहे. आणि या सगळ्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर तो क्रूड ऑइलचा तर आहेच, पण संरक्षणविषयक जी सामग्री, संरक्षणविषयक जी हत्यारं आपण रशियाकडनं घेतो त्याचाही खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आज जेव्हा रशिया एका मोठ्या राजकीय घडामोडीला सामोरं जात आहे, रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं आहे, या युद्धाचा भारत रशिया संबंधांवर थेटपणे काही परिणाम होऊ शकतो का, दूरगामी काही परिणाम होऊ शकतो का, आणि असतील तर ते परिणाम काय असतील? खरे पाहता भारतच नाही तर या युद्धाचे संपूर्ण जगभर परिणाम दिसून येतील. भारत हाही त्यातला एक घटक असेल, म्हणजे आपल्याला प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. जरी आपण आपला घनिष्ठ मैत्रीचा साथीदार किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला सहकारी म्हटलं, कारण अलीकडच्या काळात मैत्री ही पूर्णपणे आर्थिक हे पॅरामीटर्स जरा जास्त घट्ट झालेले आहेत किंवा जास्त प्रभाव टाकत असतात मैत्रीवर, तर हे पाहत असताना संपूर्ण जगावरच याचा परिणाम होईल. आणि भारतावरचा परिणाम पाहिला तर भारत लक्षात ठेवा की भारत हा संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे रशियाच्या सहकार्याने सुसज्ज झालेला असतो. कुठल्याही क्षेत्रात असेल, डिफेन्सच्या सर्व क्षेत्रात असेल, इवन आपण स्पेस टेक्नॉलॉजीला अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल, आपण सुरुवातीचाच काळात मी म्हटलं IIT IIM किंवा आपण पाहतो की स्टीलच्या बाबतीत वेगवेगळे अवजड उद्योग रशियाच्या सहकार्याने आपण सुरू केलेले होते. संरक्षण क्षेत्रात तर आजही आपण बऱ्यापैकी 60-70% पूर्णपणे रशियावर अवलंबून आहोत. की आणि रशियाचे आपण जे स्पेअर पार्ट्स म्हणतो की ज्याला आपण म्हणतो की जे जे संरक्षण साहित्याला लागतं ते सुद्धा आजपर्यंत रशियाच आपल्याला देत. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळी जगानं आपल्याला अणुस्फोटानंतर बंदी घातली त्या काळातही, त्यानंतर अणु ऊर्जेच्या काळात सुद्धा आपल्याला कुंडनकुलन प्लांट सुरू करून दिला. आपल्याला जिथं जिथं नागरी सहकार्यासाठी अणु ऊर्जा लागते तिथं तिथं रशियाने सहकार्य, कोणीही युरेनियम देत नसताना रशियानं त्या काळात आपल्याला युरेनियम दिलेलं होतं. परंतु आत्ता युक्रेनचा हा म्हणजे युक्रेनच्या युद्धाची पार्श्वभूमी पाहता अडचणीचा असा एक भाग आहे की जरी आपण रशियन क्रूड ऑइल रशियाने आपल्यासाठी आपण सहकार्याचा हात पुढं केला, त्यांनी आपल्यालाही ते एक दृष्टीने मदत झाली की एवढ्या चढ्या दरानं जागतिक बाजारपेठेत मिळणारं क्रूड ऑइल त्यांनी आपल्याला अगदी खूप कमी याच्यात म्हणजे खूप मोठी सूट देऊन दिलेलं होतं. तरी सुद्धा पाश्चिमात्य जसं आपण हळूहळू थोडं काय होऊ लागलो आहोत की आपलं म्हणजे इतर देशांवर सुद्धा आपले पाश्चिमात्य देश, ज्यावेळी चीन आणि भारत यांचा थोडासा सीमावाद निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपण इतर देशांशी सुद्धा सहकार्याशी केलं पाहिजे. हळूहळू बेसिकली UPA 1 UPA 2 या दोन्ही काळात मनमोहन सिंगांच्या आणि मोदींच्या काळात तर अधिक आपले संपूर्ण जगभर, कारण माननीय पंतप्रधान मोदी सर्व जगभर भेटी देत असतात, सर्व देशांशी संबंध प्रस्थापित करत असताना व्यापार विषयक इतर सहकार्याचे अनेक करार होत असतात. तर अशा अनुषंगानं आपण पाश्चिमात्य देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जेव्हा एखादा देश महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत असतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंध, इतर देशांशी असणारे संबंध हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरतो. आणि जसं तुम्ही म्हटलं, UPA 1 UPA 2 काळांमध्ये ते प्रयत्न झाले, नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ते प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नांचे परिणाम आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अनेक गोष्टींमध्ये आता महत्वाची मानली जाते. उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये SCO मीटमध्ये सध्या या दोनही नेत्यांची भेट होते आणि अवघ्या जगाचं याच्याकडे लक्ष लागलेलं. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. देवळणकर सर, या अगोदर जी भेट झाली होती या दोघांचीही, ती भारतामध्ये झाली होती डिसेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेसचा अजेंडा आणि आज रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा ही भेट होती आहे नरेंद्र मोदींची आणि पुतीन यांची, आजचा अजेंडा याच्यामध्ये काय बदल दिसतात प्रामुख्यानं? मला असं वाटतं की दोन्ही परिस्थितींमध्ये खूप मोठं अंतर आहे, कारण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानं जवळपास 6 महिने
उलटलेली आहे आणि त्यानंतर रशियाची सध्याची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे जी 6 महिन्यांपूर्वी होती. रशियाच्या विरुद्ध खुद्द अमेरिकेने 5,000 आर्थिक निर्बंध हे टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे आता रशियाकडनं जे युरोपला नॅचरल गॅस आणि तेलाचा जो पूर्ण पुरवठा व्हायचा त्या संदर्भामध्ये देखील आता बऱ्यापैकी कमतरता आलेली आहे. रशियन अर्थव्यवस्था ही संकटात सापडल्यासारखी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये एकूणच रशिया युक्रेन युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विशेष करून तेलाच्या किमतींवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे. ज्यावेळेला 24 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं होतं त्यानंतर साधारणतः पुढच्या 4 का 5 दिवसांमध्ये तेलाच्या किमती या $100 क्रॉस झाल्या होत्या. आताही तेलाची किंमत ही साधारणतः $95 ते $100 आसपास अशा स्वरूपाने आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला याचा फार मोठा तडाखा हा निश्चितपणे बसणार होता कारण भारताचा तेलाचा सप्लाय जो आहे तो मुख्यत्वे डिस्टर्ब होणार होता. त्यामुळे भारताने तेलाची आयात ही रशियाकडनं सुरू केली. आपण लक्षात घेतलं युद्धाच्या पूर्वी भारत हा रशिया आणि अमेरिका या दोघांकडनं देखील तेल आयात करत नव्हता आणि युद्धानंतर आपण 6 महिन्यानंतर बघतोय की आता रशिया हा मागच्या महिन्यामध्ये भारताचा टॉप सप्लायर बनला होता घेतलेली होती. अमेरिकेकडनं देखील आपली तेलाची आयात ही आहे ती वाढलेली होती आणि आता एकूणच या संपूर्ण युद्धामध्ये जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जागतिक विश्वरचनेच्या स्तरावरती जे परिणाम होत आहेत ते नवीन इक्वेशन जे पुढे येत आहेत या इक्वेशन्स मध्ये कुठेतरी भारताला आपली भूमिका निर्धारित करणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताचा जो अत्यंत महत्वाची बाब जी सगळ्यात पुढे आली ती भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे आमचं जे सामरिक स्वायत्तता आहे ही सामरिक स्वायत्तता आपण पहिल्यांदा अत्यंत आवर्जून अत्यंत आक्रमक पद्धतीने ही आपण जगापुढे आणली. आपण लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी ज्यावेळेला अमेरिकेने इराणवरती निर्बंध टाकलेले होते त्यावेळेला अमेरिकेकडनं भारतावरती दबाव होता की इराणकडनं आपण तेल आयात करू नये. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये हा दबाव वाढला आणि आपण इराणकडनं तेलाची आयात पूर्णपणे थांबवलेली होती. यावेळेला देखील आपल्यावरती अशाच प्रकारचा दबाव होता. अमेरिकेने पूर्ण निर्बंध टाकलेले होते आणि अमेरिकेने त्यांच्या मित्र राष्ट्रांना आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे भारत हा क्वाडचा सदस्य आहे आणि क्वाडचे जे इतर 3 सदस्य ऑस्ट्रेलिया जपान या दोघांनी पण आणि अमेरिका तिघांनी पण रशियाच्या विरुद्ध निर्बंध टाकलेले असताना भारताने मात्र रशियाकडनं तेल आयात करणं हे पुढे चालू ठेवलं. त्यामुळे एकूणच आपल्या परराष्ट्र धोरणामधलं एक धाडस जे आहे हे आपल्याला दिसून आलं. भारत हा पूर्णपणे स्वायत्त भूमिका घेणार आहे. आमचं परराष्ट्र धोरण अमेरिका हे चालवू शकत नाही हे अत्यंत निर्भीडपणे सांगितलं. एवढंच नाही तर या काळामध्ये आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे ज्या ज्या पद्धतीचे स्टेटमेंट आलेले आहेत त्या स्टेटमेंटवरनं भारतीय परराष्ट्र धोरणामधला एक नवीन प्रवाह हा आपल्या समोर येताना दिसतो. आमचे स्वतःचे काही हितसंबंध आहेत, आमचे स्वतःचे काही कन्सर्न्स आहेत, आमच्या स्वतःच्या काही चिंता आहेत आणि त्यानुसार आमचं परराष्ट्र धोरण असेल. आमच्या परराष्ट्राची धोरणाची दिशा हे अमेरिका ठरवणार नाही, पश्चिम युरोपीय देश ठरवणार नाही. एवढंच नाही तर ज्यावेळेला त्यांना हे विचारलं गेलं की तुम्हाला आणि तुम्ही युरोप रशियाकडनं तेल आयात करता आहात आणि तुमच्या प्रत्येक आयातीच्या थेंबावरती हे युक्रेनच्या लोकांचं रक्त आहे, त्यावेळेला जे उत्तर जयशंकर यांच्याकडनं दिलं गेलं होतं ते देखील अत्यंत लक्षवेधी अशा स्वरूपाचं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही रशियाकडनं जे तेल आयात करतो महिन्याभरामध्ये तेवढं तुम्ही एका दुपारमध्ये रशियाकडनं तेल आयात करतात आणि युरोपची सवय आहे की ज्यावेळेला युरोपचे प्रश्न असतात तेव्हा युरोपची इच्छा असते की ते जगाचे प्रश्न आहेत म्हणून जगाने मान्य करावं, परंतु जगाचे प्रश्न युरोप स्वतःचे प्रश्न म्हणून मान्य करत नाही. हा जो निर्भीडपणा आहे भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये तो दाखवला आणि त्याला इतिहासही आहे. तुम्ही चर्चेमध्ये जॉईन होण्या अगोदर सुद्धा त्या इतिहासाची एकदा उजळणी झाली होती की अलिप्ततावादाचं धोरण जे भारतानं अवलंबवलं होतं त्याची ही पुढची पायरी आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारत स्वतःची एक वेगळी ओळख ठेवून आजही उभा आहे आणि रशिया भारत संबंधांच्या दृष्टीनं ते पुन्हा एकदा ठळकपणे स्पष्ट होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.